हाय फ्रेंड्स, माझं नाव आहे प्रियंका आणि स्पेशल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण एक नवीन प्रकारे अंडा करी बनवणार आहोत. ही रेसिपी जर तुम्हाला आवडेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात आधी एका बाऊलमध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घ्यायचा आहे. एक कांदा घेतलेला आहे मी. इथे थोड्याशा हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आणि कोथिंबीर घ्यायचं आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ वापरायचं आहे, थोडीशी हळद वापरायची आहे आणि थोडंसं लाल तिखट. आता आपण यामध्ये अंडे फोडून टाकणार आहोत. मी इथे 5 अंडे घेतलेले आहेत, ते सर्व फोडून यामध्ये टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने अंडे फोडून टाकायची आहे. तुम्ही अशा पद्धतीने कधीच भाजी बनवलेली नसेल, एकदा नक्की ट्राय करा फ्रेंड्स. तर हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या घरच्या लोकांच्या क्वांटिटीनुसार ही भाजी बनवू शकता, कमी जास्त. हे सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे. आता आपण एका डब्याला तेल लावून घेऊयात. अशा पद्धतीचं केक टिन घेतलेलं आहे मी. तुम्ही तुमच्या घरी असलेलं कोणतंही भांडं घेऊ शकता, त्याला खाली चिटकणार नाही यासाठी तेल लावून घ्यायचं आहे. आणि जो बॅटर आपण केलेला होता तो यामध्ये सर्व ओतून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने सर्व बॅटर ओतून झालेलं आहे. आणि आपण ज्या पद्धतीने ढोकळा शिजवतो त्याच पद्धतीने याला सुद्धा शिजवून घ्यायचं आहे. पाहू शकता खाली एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, त्यावर स्टँड ठेवून हा केक टिन ठेवलेला आहे. वरून थोडंसं झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर बघूयात. मस्त शिजलेला आहे अंडा आपला. यासाठी अंडा उकळण्याची काही गरज नसते, डायरेक्टली असं झटपट तयार होणारी भाजी आहे ही. थंड झाल्यानंतर याच्या कडा काढून घ्यायच्या आहेत आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला आकार देऊ शकता, छोटं मोठं. तर अशा पद्धतीने स्क्वेअर शेपमध्ये मी आकार देत आहे. छोटे मुलंसुद्धा खूप आवडीने खात असतात अशा पद्धतीची भाजी. तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा फ्रेंड्स. तर पाहू शकता अशा पद्धतीनं कट करून घेतलेलं आहे. आता आपण याचे पीसेस काढून घेऊयात एका डिशमध्ये. तर हे हाताच्या सहाय्याने काढलं तर छान व्यवस्थित असं निघलं जाते. आपण त्या भांड्याला तेल लावल्यामुळे ते खाली चिटकणार नाहीत. अशा पद्धतीनं सर्व काढलेले आहेत मी, तुम्ही पाहू शकता. आता आपण याला थोडंसं फ्राय करून घेऊया. तर पॅनवर तेल लावायचं आहे चारही साईडनी आणि त्यावर हे सगळे पीसेस आपण थोडंसं रोस्ट करून घेऊया, म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे. हे असंही तुम्ही छोट्या मुलांना नाश्त्यासाठी देऊ शकता, एकदम भारी वाटत असते याची टेस्ट. आता आपण याचे साईड चेंज करून घेऊया. दिसायला सुद्धा मस्त वाटत आहे, कोणाला असं वाटणारच नाही की अंड्याची भाजी आहे म्हणून. चारही साईडने मस्त असं शिजवून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे तेलावर. अशा पद्धतीने कलर आलं की आपण एका डिशमध्ये याला काढून घेऊया. दिसायला सुद्धा मस्त दिसत आहेत अंड्याचे पीसेस. व्हिडिओला एकदा नक्की लाईक करा फ्रेंड्स. आता त्याच पॅनमध्ये आपण फोडणी देऊया. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ऑइल वापरायचं आहे ते. मी 3 मोठे चमचे वापरलेलं आहे तेल. यावर थोडेसे जिरे टाकायचे आहे आणि बारीक चिरून घेतलेला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. सर्वात आधी कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण तेलावर परतून घेऊयात कांदा. आता मी इथे पेस्ट तयार केलेली आहे मसाल्याची. त्यामध्ये मी अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि थोडेसे जिरे वापरलेले आहे त्या पेस्टमध्ये. तर आता कांद्याचा डार्क कलर झालेला आहे. आता आपण यामध्ये ही पेस्ट वापरणार आहोत. या पेस्टमध्ये आले लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं जिरं आहे. मस्त वाटत असते, यामुळे एकदम भारी टेस्ट येत असते आले लसणामुळं. तर याला याचा कच्चापणा दूर होईपर्यंत आपण शिजवून घेऊया. आणि हे खाली लागणार नाही अशा पद्धतीनं ढवळत राहायचं आहे मसाला, जेणेकरून ते खाली लागणार नाही आणि भाजीची टेस्ट खराब येणार नाही. यामध्ये थोडंसं धने पावडर वापरायचं आहे आणि थोडंसं गरम मसालासुद्धा वापरूयात. गरम मसाल्यामुळे काय होते की छान टेस्ट येत असते भाजीला, एकदम भारी. तर 1/2 चमचे गरम मसाला वापरलेला आहे मी इथे. यालासुद्धा मस्त तेलावर असं परतून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटलं तर इथे टमाटरसुद्धा ॲड करू शकता. आमच्या इथे टमाटर खात नाही या भाजीमध्ये, त्यामुळे मी वापरत नाही. टमाटरनेसुद्धा भारी टेस्ट येत असते, तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. तर मसाला मस्त शिजलेला आहे. आता आपण यामध्ये सुखे मसाले ॲड करूयात. एकदम तेल सुटलेलं आहे मसाल्याला, तुम्ही पाहू शकता. तर सुखे मसाले यामध्ये आपण थोडीशी हळद वापरायची आहे. लाल तिखट वापरायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्पायसी खात असाल तर जास्त तिखट वापरू शकता. मी इथे 2 चमचे तिखट वापरलेलं आहे.
आणि चवीपुरतं मीठ वापरायचं आहे. यांनासुद्धा मसाल्यांसोबत शिजू द्यायचं आहे आणि ते खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी. व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे मसाला आपल्याला. बघू, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा फ्रेंड्स. तर पाहू शकता मस्त असा मसाला शिजलेला आहे, एकदम थोडंसं तेल सुटायला लागलेलं आहे. तर या स्टेजवर आपण जे फ्राय केलेले होते अंडे ते पूर्ण यामध्ये मसाल्यामध्ये ओतून घ्यायचे आहे आणि 5 मिनिटे या पीसेसनासुद्धा 5 मिनिटे मसाल्यांमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व पीसेसना मसाला चांगल्या प्रकारे लागला जाईल. अशा पद्धतीनं शिजवून घ्यायचं आहे 5 मिनिटे आणि 5 मिनिटानंतर तुम्ही हवी त्या पद्धतीने ग्रेव्ही करून घेऊ शकता भाजीला. तुम्ही तुमच्या घरच्या क्वांटिटीनुसार इथे ग्रेव्ही तयार करू शकता. एकदम मस्त वाटत असते अशा पद्धतीची भाजी, एकदा नक्की घरी ट्राय करा फ्रेंड्स. आणि तुम्ही अशा पद्धतीची भाजी कधीच खाल्ली नसेल, एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा की कशी झालेली आहे तुमची भाजी. आता आपण यामध्ये पाणी वापरून झाकून शिजू द्यायचं आहे 5 ते 7 मिनिटे. अंडी तर शिजलेली आहे, फक्त रसा शिजवायचा आहे. पाहू शकता मस्त छान कलर आलेला आहे यामध्ये. भरपूर कोथिंबीर वापरायची आहे आणि कोथिंबीर वापरून एकदम, तुम्हाला गरम आवडत असेल तर गरम किंवा थंडीसुद्धा खाऊ शकता, चपातीसोबत खूप मस्त वाटत असते. आणि एकदम भारी कलर आलेला आहे. आता आपण सर्व करूयात. याची अंडा करीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा फ्रेंड्स. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह.